नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी, आपण इयत्ता 5वी मराठीचा पाठ मुंग्यांच्या जगात अभ्यासत आहोत. या व्हिडिओमध्ये या पाठातील जे काही नवीन शब्द आहेत त्यांचे अर्थ मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. पहिला शब्द आहे वसाहत. वसाहत म्हणजे राहण्याचं ठिकाण किंवा वस्ती, जिथे सगळेजण राहतात अशा ठिकाणाला वसाहत असं म्हणतात. दुसरा शब्द आहे गंध. गंध म्हणजे वास. आपण रोजच्या आयुष्यातही म्हणतो की फुलांचा गंध म्हणजेच फुलांचा वास. त्यानंतरचा शब्द आहे माग काढणे. माग काढणे म्हणजे शोध घेणे. त्यानंतर सुगावा लागणे. सुगावा लागणे याचाही अर्थ शोध घेणे असाच होतो. पुढील शब्द आहे तत्पर असणे. तत्पर असणे म्हणजे तयार असणे. कोणतंही काम करण्यासाठी, कोणतीही कृती करण्यासाठी तत्पर असणे म्हणजे तयार असणे. उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय सैनिक युद्धासाठी तत्पर होते, म्हणजेच भारतीय सैनिक युद्धासाठी तयार होते. पुढचा शब्द आहे पळ काढणे म्हणजे निघून जाणे. याचा जर आपण वाक्यात उपयोग करायचा म्हणला तर भारतीय सैनिकांची शक्ती बघून शत्रूंनी पळ काढला, म्हणजेच भारतीय सैनिकांची शक्ती बघून शत्रू निघून गेला, पळून गेला. पुढचा शब्द आहे दाह होणे. दाह होणे म्हणजे आग होणे. त्यानंतरचा शब्द आहे हाणून पाडणे. हाणून पाडणे म्हणजे निष्फळ करणे, खोडून काढणे. उद्यमशील. उद्यमशील म्हणजे उद्योगप्रिय. आणि दंश करणे म्हणजे चावा घेणे. आपण रोजच्या आयुष्यात हा शब्द वापरतो. एखाद्या कीटकाने किंवा मुंगीनी दंश केला म्हणजे चावा घेतला. सो हे होते या पाठातील शब्द आणि त्यांचे अर्थ. हे शब्द अर्थ तुम्ही पुन्हा एकदा वाचा, म्हणजे ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील. आणि एकदा मराठीच्या वहीमध्ये हे सगळे नवीन शब्द लिहून काढा. धन्यवाद.